म्हणतात काल विद्यमान आमदारांनी आमच्या सोशल मीडियाचे प्रमुख प्रताप बोधे, रमेशजी उबाळे वगैरे इतर लोकांना धमक्याने दमदाटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला पाहून घेऊन तुम्हाला बघतो, तुम्ही कसे फिरताय तो बघतो अशा प्रकारची धमकी दिलेली आहे आणि ही धमकी देत असताना त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्यावर फार मोठ्या प्रकारचा मानसिक तणाव आलेला आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर आव्हानाला प्रत्यावान देण्यासाठी मी पत्रकार परिषद बनवलेली आहे. काय झालं की सत्य ज्या वेळेला समोर येतं आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न झाला की तो दाबण्याचा प्रयत्न करणं, हा प्रयत्न सध्या या कोरेगाव मतदारसंघामध्ये सत्तेच्या मस्तीमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेला आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं 3.5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना संधी लोकांनी दिली म्हणून काम करण्याच्या संदर्भातून कुठल्याही प्रकारचा विरोध केलेला नव्हता, परंतु त्या असलेल्या संधीचा उपयोग जनहितासाठी करण्यापेक्षा त्यांनी वेगळ्या मार्गाने कार्यकर्ता विरोधक सत्तेच्या असलेल्या अधिकारातून संपवण्याचा प्रयत्न करणं हा एकमेव उद्योग त्यांनी केलेला आहे. परवाच्या दिवशी त्यांनी प्रेस घेतली साताऱ्यामध्ये, त्यावेळेला आमच्यावर आरोप केले. खरं म्हणतात तर त्या आरोपाला प्रतिउत्तर म्हणून साहजिकच आहे मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या आरोप केलेल्या आहेत आणि त्या आरोप केल्यामुळे चिडून जाऊन रात्रीच्या दरम्यान सध्याच्या असलेल्या विद्यमान आमदारांनी प्रताप बोधेंना फार खालच्या स्तरावर धमक्याने शिवीगाळ केली आहे आणि हुशार आहेत ते, त्यांनी व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी तेव्हा फोन केलेला आहे. हा प्रकार आत्ताच नव्हे तर ज्यांनी ज्यांनी त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारची भूमिका घेतली त्या त्या माझ्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्याप्रमाणे धमकी वजा त्या ठिकाणी इशारा देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या भगिनी ज्या बर्गेताई आहेत त्यांनी सुद्धा केलेला आहे आणि त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो, परंतु प्रताप बोधे असेल, रमेश उबाळे असेल, सागर बर्गे असेल, साहिद शेख असेल, सूरज देवकर असेल, वैभव पवार असेल, निलेश कदम असेल, अनेक कार्यकर्ते जे सामान्य आहेत तरुण असतात त्यांना एखाद्याला लाईक वाटतं. आता माझ्या विरोधामध्ये अनेक लोक अशा प्रकारचं कमेंट करतात, त्यांचे कार्यकर्ते करतात, पण त्यांनी एकाने सांगावं. माझ्यावर काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पण छापल्या, पण मी एकालाही कधी असं धमकी किंवा कधी प्रत्युत्तर केलं नाही, कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असतो, तो अधिकार पूर्णपणे त्यांनी वापरावा. लोकांना पटलं तर लोक स्वीकारतील अशा प्रकारची भूमिका आहे, परंतु यापुढे जर अशा प्रकारची भाषा जर लोकप्रतिनिधी वापरलेली असेल त्या बाबतीमध्ये तक्रार केलेली आहे. पोलिसांनी SP ना सगळ्यांना जाऊन त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत, चौकशी करून त्या बाबतीमध्ये समज द्यावी, कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. जर पोलिसांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं नाही आणि याला कुठेतरी आळा घातला नाही, सत्तेच्या मस्तीला बंधन घातलं नाही, तर बाकी आम्हाला 100% जशात तसं उत्तर द्यायला आम्ही सुद्धा समर्थ आहोत. आम्ही धमक्याला घाबरणारे नाही हा इशारा मी या माध्यमातून आपल्याला देऊ इच्छितो. एवढंच नव्हे तर गेल्या काही दिवसापासून, काही महिन्यापासून अनेक कार्यकर्त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा, खोटे आरोप, पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करणे अशा प्रकारची एक मालिका सुरू केलेली आहे आणि मग कार्यकर्ता अशा पद्धतीने दाबायचा आणि सत्तेच्या असलेल्या अधिकाराचा उपयोग करून आपल्याकडे आणायचा, अशा प्रकारचं लोकशाहीतलं जे केंद्रातंग राज्यात चाललेलं तशा प्रकारचं तंत्र ह्या ठिकाणी चालू आहे. मी पोलीस प्रशासनाला मागे आम्ही मोर्चा काढण्याच्या बाबतीमधला इशारा दिला होता, पोलीस प्रशासनाने त्या बाबतीमध्ये गंभीर दखल घ्यावी अशी सूचना पण केली होती. त्याचबरोबर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं, सगळ्यांना सांगितलंय, प्रांत तहसीलदार सगळ्यांना सांगितलंय, अधिकारी मनापासून करतात काय मला त्याचं देणं घेणं नाही, तो कशा पद्धतीने वागतो मला त्याच्याबद्दल देणं घेणं नाही. परंतु ज्या पद्धतीने मी SP नवीन आले होते त्यांचं स्वागत केलं, कलेक्टर नवीन आलेले आहेत त्यांचं स्वागत केलं, CO नवीन आलेले आहेत त्यांचं स्वागत केलं, लगेच मोर्चा काढला असं तर बोलणे आम्ही आजच पदग्रहण केलेलं आणि तुम्ही लगेच मोर्चा काढता आम्हाला संधी द्या म्हणून आम्ही त्या ठिकाणी हा मोर्चा लांबवला. परंतु दिवसेंदिवस हा प्रकार इतका वाढायला लागलेला आहे तर विरोधक म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि मोठा मोर्चा आम्हाला काढावा लागेल आणि प्रशासनाला
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला प्रशासनाला आम्ही जिवंत आहोत. विरोधात जर कुठल्या प्रकारचा अन्याय केला तर आम्ही त्या ठिकाणी जा विचारू, अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल, अशा प्रकारची सूचना मी या माध्यमातून आपल्याला करू इच्छितो. आपण जर बघितलं की खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारची त्यांची मानसिकता आहे. त्यांनी काय काय आरोप केले त्याला मी प्रत्युत्तर केलं होतं. प्रत्युत्तर करताना त्यांनी सांगितलं की माझे बगल बच्चे, माझे बगल बच्चे. होय, मी आजही सांगतो, कार्यकर्ता हा आपल्यावर अवलंबून असतो, तो व्यवसाय करत असतो, सुशिक्षित बेरोजगार असतो, कोणी बी सिव्हिल असतो. या कार्यकर्त्यांनी एखादं काम मागितलं तर लोकप्रतिनिधी म्हणून शिफारस केली, हा काय गुन्हा ठरत नाही. शेवटी शासनाच्या निकषामध्ये त्याला काम देत असताना त्याने काम केलं, ते क्वालिटीचं केलं का नाही केलं याची तपासणी करण्यासाठी यंत्रणा असते, ते काय आमदार करत नसतो. परंतु आता इथं यंत्रणा आमदारच वापरतो आणि क्वालिटी चौकशी सुद्धा आमदारच करतो आणि बाकीचा व्यवहार सुद्धा आमदार करतो, असा थेट आरोप आहे. मी निदान कार्यकर्त्याला जरी समजत होतो किंवा त्यांना कामं देत होतो, चुकीचं काम करा असं कधी समर्थन आम्ही केलं नाही. पण सध्या काय झालेलं आहे, सध्या सगळी कामं स्वतः आमदारांनी त्याच्याबरोबर असलेले भागीदार ही काम करतायत. कोरेगाव नगरपंचायतीपासून 15 कोटीच्या निघालेल्या टेंडर पासूनची चौकशी जर केली तर त्याचे ठेकेदार कोण आहे, कंपनीचे भागीदार कोण आहे. आज आम्ही कोरेगाव नगरपंचायतीमध्ये कधी भाग घेतला नव्हता, परंतु आज सगळ्या गोष्टीमध्ये अगदी खेड ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा जाऊन कोणाला एनओसी द्यायची या संदर्भामध्ये आठवड्यातून 2 वेळा जर आमदार बसत असतील तर त्या सरपंच किंवा नगराध्यक्षांचं काम काय हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. असो त्यांच्या कार्याची पद्धती त्यांची वेगळी असेल, पण त्यामध्ये हेतू त्यांचा साफ नाही एवढं निश्चितपणाने आहे. मग त्या ठिकाणी कोणाला एनओसी द्यायची जरी असेल बिल्डरला तरी ती मला विचारून द्या अशी चर्चा आहे. मला माहित नाही, पण मी ते सत्यता येईल किंवा मी त्याच्यावर पण बोलेन. मग अशा पद्धतीने कामाची पद्धत दाखवून मी फार साधू संत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करून आमच्यावर जी टीका केली जाते ते दुर्दैवाचं आहे. मी त्या दिवशी सांगितलं होतं आणि मी त्याची मागणी करणार आहे. प्रताप बोधींनी जी सांगितलेली वस्तुस्थिती आहे, गेल्या काही वर्षांमध्ये जी कामं मिळालेली आहेत त्या कामाची यादी काढावी, ठेकेदार कोण त्याची यादी काढावी आणि त्याच्यामध्ये काय काय व्यवहार झाला याची पण चौकशी करावी. एवढं कमी का काही, उदाहरण म्हणून मी सांगतो, खेडच्या असलेल्या मेडिकल कॉलेजबद्दल मी बरंच काही लिहिलेलं आणि मी त्याचा पाठपुरावा करणारच. सरळ सरळ पोलिसांच्या आउटपुटच्या चौकीच्या बाजूला जर एखाद्या वेळेला मी इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना विचारलं, मी PWDच्या अधिकाऱ्यांना विचारलं, मी मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांना विचारलं, मी सगळ्यांना विचारलं, ते बोलतात आम्ही कुठली परवानगी दिली नाही, हे आमच्याकडं नाही, आम्ही त्यांच्याकडे आहे, ते म्हणतात त्यांच्याकडे अशी टोलवाटोली चाललेली आहे. पहा, सरळ सरळ शासकीय यंत्रणेवर दरोडा आहे आणि हा दरोडा पडलेल्याची तक्रार सुद्धा SPकडे झालेली आहे, पोलीस स्टेशनकडे झाली आहे, अजून त्याची तक्रार नोंद केलेली नाही. नाही तर मी सगळ्या लोकांना कोर्टात खेचणार आहे. तुम्ही आम्हाला सांगता तेवढा तुम्ही किती, तुम्ही त्या दुकानदारांसाठी आणि घरातल्या लोकांना अन्याय होतो म्हणून आंदोलन केलं होतं ना, त्यांचं काय झालं, काम कसं परत चालू झालं. आणि हे काम चालू केल्यानंतर नियमाने तरी करायला पाहिजे. त्या न्यातीला जर कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे तर त्या न्यातीला अजूनपर्यंत त्या ठिकाणी वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर त्याची TP कडून सँक्शन पाहिजे, ते सुद्धा अजून न होता काम तत्काळ सुरू केलं गेलं. पुण्याला कोण हॉटेलमध्ये बसलो होतं, काय तिथं तडजोड झाली होती, त्याचे सगळे लेखा पुरावे आमच्याकडे आहेत. त्याला कमी का काय म्हणून, ज्या ठिकाणी पहिल्या इमारतीचे आकडेवारी पुढारीने त्या ठिकाणी छापलेली आहे, त्या आकडेवारीमध्ये इतकं मोठ्या प्रमाणात स्क्रॅप शाहूपुरीच्या एका असलेल्या भंगारवाल्याला विकलं, त्याच्यामुळे 50 लाख रुपयाची तोड झाली. मग ते 50 लाख शासकीय तिजोरीत आले का कंत्राटदाराने घेतले. जर रिसर्च टेंडर आम्ही, मला माहिती आहे कोमट्याची एक टाकी पाडली होती, त्या टाकीचं निर्णंगण झालं नव्हतं, पाडायचं टेंडर झालं नव्हतं, स्क्रॅपचं टेंडर झालं नव्हतं, त्यांनी विचारले पावसात पडते म्हणून लगेच त्याप्रमाणे कारवाई करावी म्हणून घरं कुठले उद्ध्वस्त होणं म्हणून केलं, त्यांची CO ने चौकशी केली, त्याचप्रमाणे जर निकष असेल तर तासगावच्या झालेल्या पुराचं निर्लंकन झालं नाही, तवडायचं कुठलं कॉन्ट्रॅक्ट नाही, काय नाही, तरी सुद्धा त्याच्यावर मग CO कारवाई करणार आहे काय, असे बरेच उदाहरण आहेत. नियम जर केला तो एकाला नाही सर्वांना झाला पाहिजे.
मग सरकारी दबाव कोण आणतो आणि काय होतं याची सुद्धा आम्हाला निश्चितपणे कारवाई करण्यासाठी मी आवाज उठवा लागेल. या खेळमध्ये या असलेल्या कामाच्या बाबतीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कोरेगाव नगरपंचायतीमध्ये जो कोणी कॉन्ट्रॅक्टर पार्टनर आहे त्यालाच 100 कोटीच्या 5 बिल्डिंगचं काम देण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला. हा योगाय होऊ शकत नाही. ज्ञाती बिल्डर करून ज्ञाती कॉन्ट्रॅक्टर करून 100 कोटीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काम करण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला. मग हा कसा झाला? आपण जर धुतल्या तांदळासारखे आहात मग आमचे कार्यकर्ते बोलतात त्यांच्यावर दमबाजी करतात मग हा कसा झाला याच्या बाबतीमध्ये कोण आपण उत्तर देणार काय याची पण चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. जर एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर सब कॉन्ट्रॅक्ट देताना बेस काय असावा लागतो, कशा पद्धतीने बेसमध्ये त्यांनी काम केलं पाहिजे आणि एवढंच नव्हे तर माझे जिल्हा परिषद सदस्य तिथले ग्रामपंचायत सदस्य वगैरे सगळ्यांना त्यांनाच कॅन्टीनचा कॉन्ट्रॅक्ट, राखणदारीचा कॉन्ट्रॅक्ट, स्क्रॅपचा कॉन्ट्रॅक्ट, सिलेंडरचा कॉन्ट्रॅक्ट एकाच माणसाला. यात तुम्ही काय केलंय? आमचं म्हणणं आहे की या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा करणार, याची चौकशी झालीच पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला सत्याचा अवतार आणता आम्ही फार सभ्य आहोत, आम्ही अशा पद्धतीने आहे हे सगळं दाखवण्याचा थोटांड करताय. आम्ही बोलत नव्हतो परंतु तुम्ही आमच्या कार्यकर्त्याला दम देत असाल तुमची एक एक पोलपोल करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टीची मागणी आम्ही खेडच्या मेडिकल कॉलेजची असो अनेक ठिकाणच्या कामाची असो आपण निदान तुमच्या नगरपंचायतीच्या नगरसेवक ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा तुम्ही हा अधिकार दिले नाही जे आमच्या वेळा होते ते पण तुम्ही ठेवलेलं नाही. सगळं तुमच्याकडंच पाहिजे असं जे तुम्ही करताय ना ते तुम्हाला लकलाभ आहे, आम्ही त्याच्यावर काय बोलणार नाही. परंतु आज माझं म्हणणं सरळ सरळ आहे की आम्ही जी लेखही पत्रकारांच्या माध्यमातून आज सांगताना शासनाला दिलेली आहे ती जर कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला नाही आणि लोकांवर खोट्या केसेस केल्या जात आहेत, प्रशासनावर दबाव आणला जातोय, प्रांत तहसीलदार पोलीस यंत्रणा सगळ्यावर प्रचंड दबाव आणला जातोय आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यासाठी चौकशी करण्यासाठी सत्तेचा उपयोग केला जातोय ह्याच्या विरोधात आता सण होण्याच्या पलीकडे गेलेला असल्यामुळे आता आम्हाला लोकशाही आणि कार्यकर्ते आणि सगळे जिवंत ठेवण्यासाठी आंदोलनही करावं लागेल. शासनाला मी आज सगळ्यांना भेटणार आहे, त्यांनी जर भेटून त्या ठिकाणी मान्य केलं तर ठीक, नाही तर आम्ही मोर्चा काढण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतलेला आहे.